कसे आहात? धडा वाचला का कालचा? आता उरलेला धडा आपण आज वाचूया. धड्याचं नाव आहे मुंग्यांच्या जगात. आपलं इथपर्यंत झालं होतं, कधी कधी भेटताना दिसतात त्यामागे हेच कारण आहे. च्या पुढे आपण वाचूया. एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात. यासाठी मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात. या गंधकणांचा सुगावा लागताच इतर मुंग्या त्या मुंग्यांच्या मदतीसाठी ताबडतोब धावत येतात. त्याबरोबर सावधानतेचा इशारा देणारे गंधकण सुद्धा हवेत सोडतात. त्यात एखाद्या मुंगीला चिरडले तर या गंधकणांचा परिणाम अधिक तीव्र होतो. अशा वेळी अधिक प्रमाणात हे गंधकण सोडले जातात. चिरडलं म्हणजे काय? मुंग्या आपल्या चालत आहेत आणि चुकून आपल्या त्या मुंगीवरती पाय पडला चप्पलचा, म्हणजे ती मुंगी चिरडली जाणार ना. मग इतर मुंग्यांना कसं कळणार की आता आपल्या आपण जीव असला पाहिजे? म्हणून त्या मुंगीमधून अधिक प्रमाणामध्ये गंधकण सोडले जातात. मग इतर मुंग्यांना कळतं की बापरे, आपल्याला धोका आहे काहीतरी याच्यापासून. असं संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभाग देखील घासतात. त्यातून येणाऱ्या आवाजाच्या सहाय्याने त्या आपल्या वसाहतीमधील इतरांना संदेश देत असतात. निरनिराळ्या प्रकाराने मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात.